आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपले यश अवलंबून असते. राधाच्या खऱ्या प्रेमाची हीच निशाणी आहे की कृष्णाच्या अगोदर राधेचं नाव लागतं. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या. शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची, कारण माणसापेक्षा चूक महत्त्वाची नसते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. लक कोणाला म्हणतात? जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करतात आणि ती पण व्यक्ती समोरून प्रेम करते. जन्मभर पुरेल इतकं मन भरून प्रेम मिळत असतं. तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून पहा. मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे सारून फक्त प्रवास करायचा आहे अशा व्यक्तीसोबत ज्याला माझ्यासोबत यायचं आहे. आयुष्यात दररोज एवढं हसा की दुःखानेही म्हणावं, अरे देवा चुकून कुठे आलो मी. आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं. संयम राखल्याने माणूस बरंच काही अनुभवू शकतो.